एमसीएन न्यूजच्या माध्यमातून मागील 15 दिवसांपासून ऑपरेशन पूर्णच्या माध्यमातून अवैध वाळू व अवैध वाळू उपसा या संदर्भात अनेक बातमीपत्र प्रसारित केल्यानंतर सुद्धा महसूल विभागाला वाळू माफियावर लगाम लावणे कठीण झाले होते। काही प्रमाणात पोलीस प्रशासन व महसूल विभागामार्फत कारवाया झाल्या असल्या तरी पूर्ण पात्रातून अवैध वाळू तस्करी थांबविणे प्रशासनाला आजपर्यंत जमले नाही। प्रशासनाच्या कारवाईनंतर सुद्धा अवैध वाळू उपसा रात्रंदिवस सुरूच होता। याबाबत गंभीर पाऊल म्हणून महसूल विभागाच्या वतीने माऊली घाट परिसरात वाळू माफियांच्या वाहनांना लगाम लावण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मोठे मोठे खड्डे खोदले गेले। या संदर्भाची माहिती मंडलाधिकारी मुंडे यांनी एमसीएन न्यूजला दिल्यानंतर काही तासातच ज्या जेसीबी मालकाने महसूल विभागामार्फत खड्डे खोदण्यासाठी पैसे आकारले होते त्या दिवशी त्याच जेसीबी मालकाने काही तासातच वाळू माफियाकडून पैसे घेऊन खोदलेले खड्डे 2 तासातच बुजवल्याची माहिती सूत्रांकडून आम्हाला प्राप्त झाली होती। याचा अर्थ वाळू माफिया आज रोजी महसूल विभागावर वडचड झाले आहेत आणि महसूल विभाग यांच्यावर कारवाई करण्यासाठी हतबल झाल्याचे वास्तव समोर आले आहे। महसूल विभाग दया म्हणून मान्सून पूर्वी आलेल्या पावसामुळे आज रोजी पूर्णापात्रातील सर्व घाटात अवैध वाळू उपसा सर्वीकडे चिखल असल्याने व सर्वकडे चिखल असल्यामुळे नदी परिसरातून वाळू उपसा करणे बंद झालेले आहे। यावरून हतबल झालेल्या महसूल विभागावर वरुण राजाने दया दाखवून वाळू माफियावर काही दिवसाकरिता तरी प्रतिबंध घातला आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही।